हेलो स्टूडेंट, गुड आफ्टरनून। टुडे वी सी द यूनिट नंबर सेकेंड फ्रॉम दैट द बेसिक कंसेप्ट ऑफ सी प्रोग्रामिंग दैट इज कॉल्ड एज ऑपरेटर। इन द प्रीवियस लेक्चर वी ऑलरेडी सी द अदर बेसिक कंसेप्ट लाइक कैरेक्टर सेट, टोकन, कीवर्ड, कॉन्स्टेंट, वेरिएबल, हाउ टू डिक्लेयर अ वेरिएबल एंड हाउ टू राइट डाउन द वेरिएबल value. Okay, now today we see the what is meant by operator. First, operator means it is a symbol that tells the computer to perform a certain mathematical or logical manipulations. Means what? Operator हा असा एक सिम्बॉल आहे की ज्यामुळे आपण आपले जे काही ऑपरेशन्स आहे लाईक अरिथमॅटिक ऑपरेशन किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशन ते परफॉर्म करण्यासाठी त्या सिम्बॉलचा यूज करतो, त्याला ऑपरेटर असं म्हटलं जातं. These operators are used in programs to manipulate data and variable. ह्या ऑपरेटरचा उपयोग होतो प्रोग्राममध्ये की डेटा आणि व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला एकत्रितपणे मॅन्युपुलेट करून प्रोसेस करून आउटपुट देण्यासाठी. नेक्स्ट पार्ट इज टाईप्स ऑफ ऑपरेटर. देअर आर 8 टाईप्स ऑफ ऑपरेटर: अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल, असाइनमेंट, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, कंडिशनल, बीट वाईज अँड स्पेशल ऑपरेटर. वी सी टाइप्स ऑफ ऑपरेटर वन बाय वन इन डिटेल. फर्स्ट टाइप इज अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटर इज यूज टू परफॉर्म द न्यूमेरिकल कैलक्युलेशन अमंग द वैल्यूज. अरिथमेटिक ऑपरेटर चा यूज जो आहे तो न्यूमेरिकल कैलक्युलेशन परफॉर्म करण्यासाठी केला जातो. न्यूमेरिकल कैलक्युलेशन लाइक ऐडिशन, सब्स्ट्रैक्शन, मल्टिप्लिकेशन, डिविजन किंवा मॉड्यूलस मीन्स रिमाइंडर डिस्प्ले करण्यासाठी. ओके, तर ॲडिशन साठी प्लस हा सिम्बॉल यूज केला जातो. प्लस इज यूज टू परफॉर्म द ॲडिशन. ओके, मायनस इज यूज टू परफॉर्म द सबस्ट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन इज यूज टू परफॉर्म द मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन इज यूज टू परफॉर्म द डिव्हिजन अँड मॉड्युलस इज यूज टू परफॉर्म द गिवन आउटपुट ॲज अ रिमाइंडर. इट अगेन डिवाइड्स द टू नंबर्स बट इट रिटर्न्स अ आउटपुट ॲज अ रिमाइंडर. ओके, these are the arithmetic operators. We see in the program when you want to add two number a and b you use addition operator, that is plus. If you want to return a division with the help of some program code you use operator like divide and you returns the value as a quotient by using divide operator. And if you are writing a program by performing the operation modulus then at that time you got a remainder not a question. That is the use of arithmetic operator. In this we use a rules of operator precedency. Means when you are performing the arithmetic operations or any kind of operation there were some rules to provide which operator execute will be first and which operator will execute later. For that purpose there were one precedence rule is there. First parenthesis, when in your expression or in your example parenthesis is comes and in between that parenthesis your operation is takes place, so at that time first you have to evaluate that parenthesis and after that parenthesis complete which expression is left over into that expression. After completing the parenthesis we used to solve the other expression. Okay, means highest precedence rule having parenthesis. Second highest precedence rule having the operator multiplication, divide and modulus. Into that first always evaluate multiplication, division and modulus in same order, but it is having the second priority rather than parenthesis. Parenthesis having the first, okay, then second, they three are equally evaluated at same level, okay, from left to right. Then last priority having plus and minus. Means in the expression if without brackets any expression is involved, like a जर असं एक्सप्रेशन दिलेलं असेल तुम्हाला लाईक पॅरेंथेसिस प्रिसिडन्स कधी समजलं जातं, जर तुमच्याकडे असं एक्सप्रेशन दिलं आहे ए प्लस बी इन ब्रॅकेट मायनस सी इन टू डी,
तर आपल्याला माहिती मराठीमध्ये तुम्ही म्हणायचे की भागू बेवा, पहिले भागाकार करा मग गुणाकार मग बेरीज देईन वजाबाकी। तर अशा एक्सप्रेशनमध्ये पहिले तुम्ही काय सॉल्व करणार, तर सर्वात पहिले हायस्ट प्रेसिडेन्स कोणाला आहे, पॅरेंथिसिसला, मीन्स पॅरेंथिसिसमध्ये जी व्हॅल्यू आहे तिला सॉल्व करून घ्यायचं। मग काय आहे, ए प्लस बी, जर एची व्हॅल्यू तुमची 5 असेल आणि बीची व्हॅल्यू जर तुमची 6 असेल, ओके, ए इक्वल्स टू 5 अँड बी इक्वल्स टू 6, तर त्यावेळेस तुम्ही पहिले काय करणार, 5 आणि 6 ॲडिशन करून घेणार, इट रिटर्न्स ॲन्सर 11 इन ब्रॅकेट मायनस सी इंटू डी, सी असेल तुमचा 3 आणि डी असेल तुमचा 2, तर 3 इंटू 2 इज 6। आफ्टर कम्प्लिशन ऑफ दीज टू सेपरेट एक्सप्रेशन देन सॉल्व पॅरेंथेसिस, दॅट इज 11 इज सेपरेटेड मायनस 6 अँड देन सबस्ट्रॅक्ट 11 मायनस 6, दॅट इज कॉल्ड ॲज प्रिसिडन्स रूल। ओके, तर कोणाला हायस्ट प्रायोरिटी आहे, पहिले सॉल्व ऑलवेज पॅरेंथेसिस, ओके, देन परफॉर्म ऑलवेज मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड मॉड्युलस ऑपरेटर ऑपरेशन्स अँड लास्ट सॉल्व प्लस अँड मायनस। ओके, तर अशा पद्धतीचे जर काही एक्झाम्पल आले की ज्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असेल सगळ्या ऑपरेटरचं, तर त्यामध्ये प्रिसिडन्स रूलनुसार एक्सप्रेशन तुमचं काय आहे इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे। तर आय थिंक अरिथमॅटिक ऑपरेशन इज अंडरस्टँड टू ऑल ऑफ यू। Now we see the next relational operator. Relational operator are used to compare two quantities and take certain decision depending on their relation. Relation मराठीत बघायला गेलं तर आपण त्याला म्हणतो नातं। तर नात्यामध्ये आपण काय करतो, सेम जिथे असेल इक्विव्हॅलंट तिथेच आपण त्याला काय करतो आहे, परफॉर्म करतो। सेम कन्सेप्ट इज ओवर हियर की रिलेशनल ऑपरेटर काय करता, कम्पेअर करता आधी ऑपरेटर थ्रू त्या व्हॅल्यूज, लाईक काय डिसिजन घ्यायचं आहे, कोणामध्ये कसं रिलेशन आहे, अशा पद्धतीचा जिथे यूज केला जातो त्या ऑपरेटरला म्हटलं जातं रिलेशनल ऑपरेटर। तर देअर आर बेसिक 6 रिलेशनल ऑपरेटर, ओके, 6 बेसिक ऑपरेटर्स फॉर कम्पॅरिझन। ओके, तर त्यामध्ये सर्वात पहिला आहे लेस दॅन, देन लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन, देन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इक्वल्स टू अँड देन नॉट इक्वल टू, दीज आर द सम बेसिक ऑपरेटर्स ऑफ रिलेशनल ऑपरेटर। Into that, if the specified relation is true, it returns a value as a 1. जर तुमचा जो काही रिझल्ट असेल दिलेल्या एक्सप्रेशननुसार विथ द हेल्प ऑफ रिलेशनल ऑपरेटर जर तो ट्रू असेल तर आउटपुट देतो तुम्हाला 1 किंवा 0, 1 किंवा ट्रू, आणि जर तो फॉल्स असेल तर आउटपुट देतो तुम्हाला 0 किंवा फॉल्स। फॉर एक्झाम्पल, इफ ए हॅविंग द व्हॅल्यू 2, ओके, अँड बी हॅविंग द व्हॅल्यू 5, and if you want to compare or use relational operator like less than, then you are writing like a is less than b, a ha b peksha chota ahe ka, see here a is having 2 value and b is having 5 value, means a is less than b, it's a true, barobar ahe, condition true hote, at that time your result become true or 1, तुमची आउटपुटची व्हॅल्यू काय येईल, एकतर ट्रू येईल किंवा 1 येईल, दॅट इज द यूज ऑफ दिस रिलेशनल ऑपरेटर विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल। नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल इज लाईक, अगेन वी कन्सिडर द टू व्हेरिएबल लाईक एक्स इक्वल्स टू, सॉरी, लाईक एक्स इक्वल्स टू 3, वाय इक्वल्स टू 1, ओके, तर त्यावेळेस आपण चेक करतो लाईक ग्रेटर दॅन ऑपरेटर। ओके, सी हियर वी आर प्लेसिंग द एक्सप्रेशन लाईक एक्स इज ग्रेटर दॅन वाय, सी द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3 अँड वाय इज 1, मीन्स एक्स इज ग्रेटर दॅन वाय, येस इट इज ट्रू, वाय, बिकॉज 3 इज ग्रेटर दॅन 1, मीन्स दिस एक्सप्रेशन इज रिटर्न्स द व्हॅल्यू ॲज अ ट्रू, ॲट दॅट टाईम युअर रिझल्ट विल बी गेट ॲज अ 1, why, because your condition is satisfied. If it is not satisfied, like if we are using less than condition x is less than y, means x having value 3 and y having value 1, means here it doesn't satisfy condition, it doesn't complete the exact meaning of this expression, means x is not less because x value is 3, at that time here we return the result as a 0, means here
your relational operator is work like this. It compares two variable or three variable according to their given value and checks the condition and returns the output with the help of this relation. Okay, तर अशाच पद्धतीने आपण लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू नॉट इक्वल टू ह्या ह्या ऑपरेटरचा यूज करून तुमचा जो काही रिझल्ट आहे तो काय करतो डिस्प्ले करतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट ऑपरेटर, दॅट इज लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय? इट इज यूज टू क्रिएट द कंपाऊंड एक्सप्रेशन. याचा यूज काय? कंपाऊंड एक्सप्रेशन क्रिएट करण्यासाठी याचा यूज केला जातो. नाउ कंपाऊंड एक्सप्रेशन म्हणजे काय? कंपाऊंड म्हणजे दे आर टेस्टिंग मोर दॅन वन कंडिशन अँड मेकिंग डिसिजन. ज्यामध्ये ते एकापेक्षा जास्त कंडिशन चेक करून डिसिजन घेतात त्या स्टेटमेंटला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट किंवा कंपाऊंड एक्सप्रेशन. अशा एक्सप्रेशन आपल्याला चेकआउट करण्यासाठी लॉजिकल ऑपरेटरचा यूज करावा लागतो, जिथे मल्टिपल कंडिशन्स एकत्र करायच्या असतात टू फॉर्म अ रिझल्ट, त्याला म्हटलं जातं लॉजिकल ऑपरेटर. इन सी देर आर थ्री लॉजिकल ऑपरेटर. फर्स्ट इज लॉजिकल अँड, सेकंड वन इज लॉजिकल और थर्ड वन इज लॉजिकल नॉट. ओके, तर प्रत्येक पर्टिक्युलर ऑपरेटरचं एक पर्टिक्युलर मीनिंग आहे. व्हेन यू आर यूजिंग लॉजिकल और मीन्स व्हॉट? इट इव्हॅल्युएट्स टू ट्रू इफ एनी वन ऑफ इट्स कंपोनंट इज ट्रू. कंडिशनमध्ये और हा कसा युटिलाइज होतो? ज्या वेळेस दोघी कंडिशनपैकी एक कंडिशन जरी ट्रू असेल तरी लॉजिकल और हा काय असतो? ट्रू असतो. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो आहे, तीन नंबरमध्ये कोणचा नंबर ग्रेटर आहे ते चेक करतो आहे. की तर ए इज इक्वल्स टू वन आहे, बी इक्वल्स टू तुमचा आहे टू अँड सी इक्वल्स टू आहे तुमचा थ्री. ओके, तर अशा ठिकाणी आपल्याला कोणता व्हॅल्यू मोठा आहे तर सी हा मोठा आहे हे चेक करायचं. सी हा एपेक्षा पण मोठा असला पाहिजे आणि बीपेक्षा पण मोठा असला पाहिजे, तरच तुमचा सी मोठा कन्सिडर. जर तुम्ही और ऑपरेटरचा यूज करून चेक करत असाल तर ए इज अ लेस दॅन सी और ए इज अ सॉरी बी इज अ लेस दॅन सी, असं जर तुम्ही एक्सप्रेशन लिहित असाल तर ए काय आहे तुमचा वन आहे, वन हा थ्रीपेक्षा लेसच आहे अँड टू आहे बी लेसच आहे थ्रीपेक्षा. मीन्स हियर बोथ कंडिशन आर ट्रू. ओके, इथे काय होतं आहे? दोन्ही कंडिशन तुमच्या ट्रू होत आहे. बट और काय म्हणतो की ॲटलिस्ट एक कंडिशन जरी ट्रू असली तरी तो काय करतो आहे तुम्हाला व्हॅल्यू ट्रू देतो. दोन्ही ट्रू असतील तर तो ट्रूच देणार, बट एक जरी कंडिशन ट्रू असेल तर त्यांनी व्हॅल्यू काय दिली पाहिजे? ट्रू दिली पाहिजे. लाईक एची व्हॅल्यू जर मी इथे फोर केली अँड आय एम रायटिंग लाईक दिस बी इज अ लेस दॅन सी. ओके, ए काय आहे तुमचा तर चार, चार हा लहान आहे का तीनपेक्षा आणि बीची व्हॅल्यू दोन आहे, दोन हा लहान आहे का तीनपेक्षा. दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड बट दिस इज नॉट. स्टील और यू आर युझिंग और मीन्स हे किंवा हे बरोबर असेल तर एक जरी बरोबर असेल तरी तुम्ही आन्सर काय द्या? ट्रू द्या. मीन्स हियर ओनली वन कंडिशन इज ट्रू, स्टील लॉजिकल ऑर गिव्ज अ रिझल्ट ॲज अ वन. अँड रॅदर दॅन दिस इफ यू आर युझिंग अँड ऑपरेटर इन बिटवीन दिस, तर त्यावेळेस अँड काय करतो की बोथ कंडिशन आर ट्रू, देन अँड देन ओनली इट रिटर्न्स अ रिझल्ट ॲज अ ट्रू. अँडमध्ये काय होतं? ॲटलिस्ट दोन्ही कंडिशन ट्रू असणं गरजेचं आहे, एक असलं तरी चालेल असं नाही. ऑरमध्ये ॲटलिस्ट वन कंडिशन ट्रू असेल युअर ॲन्सर बिकम्स ट्रू. तर आता अँडचं एक्झाम्पल बघूया. लाईक आता आपण इथे जे पहिले एक्झाम्पल बघितलं होतं, ए इज अ लेस दॅन सी अँड बी इज अ लेस दॅन सी, तर इथे काय होतं आहे? बोथ कंडिशन आर ट्रू म्हणजे सीच मोठा आहे. तर बाय युझिंग लॉजिकल अँड यू गेट अ रिझल्ट लाईक सी इज ऑलवेज ग्रेटर दॅन ए अँड बी. ओके, सी हा मोठा आहे ए अँड बी पेक्षा. तर लॉजिकल अँडनी बोथ कंडिशन ट्रू झाल्या मीन्स यू गॉट अ वन रिझल्ट दॅट इज सी. बट जर इथे एची व्हॅल्यू जर फोर असती, ओके, आणि आपण ही कंडिशन वापरली असती त्यावेळेस ही कंडिशन फॉल्स होते आणि ही कंडिशन तुमची ट्रू होते, तर त्यावेळेस तुमचा सी हा ग्रेटर असणार नाही. बिकॉज अँड काय म्हणतो? बोथ कंडिशन व्हेन ट्रू देन युअर आन्सर बिकम्स ट्रू, अदरवाइज इट बिकम्स अ झिरो. नाऊ गॉट इट? अँड आणि ऑरचा फरक, अँडमध्ये दोनही कंडिशन ट्रू असणं गरजेचं आहे, ऑरमध्ये ओनली वन कंडिशन शुड बी ट्रू. आणि
not. Not means what? It is used to a complement of any given expression or a value or a variable. Not so use ka hai, haa ka karto, dilela value cha, expression cha, kiwa variable cha, reverse value, kiwa tesa complement dena cha kaam kon karto, not a operation karto. Okay? Tata cha ek example bagu ya, not manje ka hai, reverse value. If I am writing a equals to 1 and I am using not a, at that time I got a value as a minus 1. Means it gives a negative value or complement of the original value. Got it? What is the use of logical operator and how it is evaluated? Okay. Now we see the next operator, that is assignment operator. Assignment operator manje kay? Assignment operator are used for assigning the result of an expression to a variable. Assignment operator cha use kasha sati kela jato ki ekhadya variable la kiwa expression la ekhadi value kiwa tacha result assign karnyacha kaam, allocate karnyacha kaam kon karta? Assignment operator. Assignment operator is nothing but equals to sign. Okay, equal to jo symbol ahe to use kela jato as a assignment operator manun. The expression on right hand side is evaluated and assigned to the left hand side variable. Like this, b equals to a means a chi ji value ahe right hand side ji, that will be assigned to the left hand side operator as a b. Okay, a chi value b la assign keli jate, that is the use of assignment operator. Assignment operator used to assign the result of an expression to a variable. Okay, c provides the facility of shortened assignment operators of the form like variable operator, variable value, variable equals to value means a equals to 5, means 5 is assigned to the variable a, as well as when I am writing b equals to a, means value of a, that is 5, will be assigned to the variable b. That is the use of assignment operator. Okay. There are multiple assignment operator, equal to, plus equals to, minus equals to. Then how that is used, that will be see by one example. Plus equals to, minus equals to, manje kay? Your multiplication equals to, manje kay? That's like example baguya, manje tyavarun tumhala kalel ki how it is working. Simple assignment to samajle. Now I am writing like a equals to a plus b. Means what? What is the value of a 1, what is the value of b 3? 1 plus 3 will be 4 and it will be assigned to the a. It is equivalent to a plus equals to b, both are same. A plus equals to kasa karna hai ki a madhe a madhe value add karun b madhe ti assign karaychi a la, means that is equivalent to like this. Okay, a equals to a plus b liya ki a plus equals to b liya, both are the same. That is the use of your assignment operator. Now see the next operator, that is increment and decrement operator. Increment and decrement operator, the name itself indicates what is the use of that. Increment means increase the value and decrement means the decrease the value. In C, these two are very useful operator in the programming. Okay, now what is that operator used? Means it is used to increase the value of variable by 1. For that purpose you are using increment operator, and when you want to decrease the value of variable by 1 you are using decrement operator. The plus plus is your increment operator and minus minus is the decrement operator. जिथे वैल्यू एक ने ऐड करायची त्यासाठी आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज करतो, त्याचं नाव आहे प्लस प्लस. आणि जिथे वैल्यू सबट्रॅक्ट करायची बाय 1, बट बाय 1 इज अ फिक्स वैल्यू, दैट इज यूज्ड मायनस मायनस ऑपरेटर. ओके, ऑलवेज युअर वैल्यू विल बी इन्क्रीमेंटेड और डिक्रीमेंट बाय ओनली 1. बोथ आर अनरी ऑपरेटर. ओके, अँड कॅन बी यूज ॲज अ प्री और पोस्ट इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. हे दोनही काय अनरी ऑपरेटर आहेत. अनरी म्हणजे एका व्हेरिएबल वरती
ऑपरेशन परफॉर्म करणं आणि बायनरी म्हणजे टू व्हेरिएबलवरती ऑपरेशन परफॉर्म करणं. आत्तापर्यंतचे जे ऑपरेटर बघितले आपण ते सगळे बायनरी ऑपरेटर होते. बाय बिकॉज वी आर परफॉर्मिंग द ऑपरेशन ऑन ए अँड बी ऑर एक्स अँड वाय. ओके, मीन्स दोन पर्टिक्युलर व्हेरिएबलवरती आपण ऑपरेशन करत होतो. बट बाय युझिंग धीस ऑपरेटर वी आर ओनली परफॉर्मिंग अ सिंगल ऑपरेंड ॲज अ व्हेरिएबल लाईक ए प्लस प्लस ए मायनस मायनस. ओके, मीन्स वी आर इन्क्रिमेंटिंग द व्हॅल्यू ऑफ ए बाय वन बाय युझिंग धीस ऑपरेटर ऑर वी आर डिक्रिमेंटिंग द व्हॅल्यू ऑफ ए बाय वन बाय युझिंग धीस ऑपरेटर. ओके, बट अगेन इट इज डिवायडेड इन टू टू टाईप्स लाईक प्री इन्क्रिमेंट ऑर पोस्ट इन्क्रिमेंट ऑर प्री डिक्रिमेंट ऑर पोस्ट डिक्रिमेंट. प्री मीन्स आधी इन्क्रिमेंट होऊन जाईल मग ते व्हॅल्यू असाईन होईल आणि पोस्ट मीन्स आधी असाईन होईल देन व्हॅल्यू काय होईल तुमची इन्क्रिमेंट. लाईक धीस प्लस प्लस ए आणि ए प्लस प्लस ऑर मायनस मायनस ए मीन्स प्री डिक्रिमेंट ऑर ए मायनस मायनस मीन्स पोस्ट डिक्रिमेंट. गॉट इट? दीज आर द टू वेज. बेसिकली ऑपरेटर आर डिवायडेड इन टू टू कॅटेगरीज, बायनरी अँड अनरी. अनरी हॅविंग इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट ऑपरेटर अँड बायनरी हॅविंग अदर दॅन धीस लाईक ॲडिशन, रिलेशनल, लॉजिकल एक्सेट्रा. अनरी म्हणजे एकाच ऑपरेटरवरती सिंगल सॉरी एकाच ऑपरेंडवरती ऑपरेशन परफॉर्म करणं म्हणजे अनरी ऑपरेटर आणि दोन डिफरंट ऑपरेंडवरती ऑपरेशन परफॉर्म करून एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करणे म्हणजे बायनरी ऑपरेटर. गॉट इट? नाव सी द कंडिशनल ऑपरेटर. कंडिशनल ऑपरेटर मीन्स वॉट? दे आर यूज टू कन्स्ट्रक्ट अ कंडिशनल एक्सप्रेशन ऑन द ऑफ द फॉर्म. कंडिशनल ऑपरेटर कशासाठी यूज केले जातात? टू टेस्ट द कंडिशन्स. पर्टिक्युलर कंडिशन चेक करण्यासाठी कंडिशनल ऑपरेटर यूज केले जातात. कंडिशनल ऑपरेटरचं सिम्बॉल आहे क्वेश्चन मार्क. आपल्याला जेव्हा एखादी कंडिशन अराईज होते मीन्स काय क्वेश्चन तयार होतो मनामध्ये मीन्स फॉर दॅट पर्पज वी आर यूजिंग कंडिशनल ऑपरेटर. ओके, इट इज यूज टू टेस्ट द कंडिशन्स इन द कंडिशनल एक्सप्रेशन. त्याचा फॉर्मॅट आहे तुमचा एक्सप्रेशन वन कंडिशन, एक्सप्रेशन टू कोलन, एक्सप्रेशन थ्री. मीन्स वॉट? हियर यू हॅव टू टेस्ट द कंडिशन. ओके, इन द फर्स्ट एक्सप्रेशन एक्सप्रेशन वन, देन इफ दॅट इज ट्रू देन रिझल्ट ॲज अ एक्सप्रेशन टू. अदरवाईज इफ दॅट कंडिशन इज फॉल्स रिझल्ट ॲज अ एक्सप्रेशन थ्री. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज टर्नरी ऑपरेटर. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं? टर्नरी ऑपरेटर म्हटलं जातं. व्हाय? बिकॉज हियर वी आर चेकिंग ऑन थ्री डिफरंट एक्सप्रेशन. हियर दे आर यूजिंग थ्री व्हेरिएबल ऑर थ्री डिफरंट कंडिशन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज टर्नरी ऑपरेटर. नाव वी सी वन एक्झाम्पल. ओके, अकॉर्डिंग टू दॅट यू आर इझिली अंडरस्टँड हाऊ टू कंडिशनल ऑपरेटर इज यूज. आय एम टेकिंग ए इक्वल्स टू 8. ओके, देन बी इक्वल्स टू 9 अँड आय एम चेकिंग लाईक इफ, जसं आपण आत्तापर्यंत बघितलं ग्रेटर दॅन सिम्बॉल, इफ ए इज ग्रेटर दॅन बी त्यावेळेस आपण काय करतो आहे? ए जर बीपेक्षा मोठा असेल तर एची व्हॅल्यू आपण झेडला असाईन करतो, जर नसेल मोठा तर बीची व्हॅल्यू आपण झेडला असाईन करतो. अशा पद्धतीचा जर प्रोग्राम असेल बाय युझिंग द कंडिशनल ऑपरेटर यू आर चेकिंग लाईक झेड इक्वल्स टू ए ग्रेटर दॅन बी. ओके, कोलन सॉरी क्वेश्चन मार्क. कंडिशन आहे इथे एक्सप्रेशनमध्ये, कंडिशन चेक करते कोणती ए ग्रेटर दॅन बी आहे का. असेल तर एक्सप्रेशन वन इव्हॅल्युएट करा, देन दोघांमध्ये सेपरेशनसाठी कोलन आहे, एक्सप्रेशन टू इव्हॅल्युएट करा. मीन्स दिस इज वन एक्सप्रेशन लाईक एक्सप्रेशन वन वेअर द टेस्ट कंडिशन इज चेक. इफ इट इज ट्रू रिझल्ट विल बी एक्सप्रेशन ट्रू. एक्सप्रेशन टूमध्ये ट्रू रिझल्ट असेल दॅट इज ए. ए ग्रेटर दॅन बी आहे तर व्हॅल्यू काय असाईन होईल झेडला? ए. तर ही जर कंडिशन ट्रू असेल तर व्हॅल्यू शुड बी असाईन टू द झेड ॲज अ ए. जर ती फॉल्स असेल तर कोलन नंतरची जी व्हॅल्यू आहे ती असाईन होईल ॲज अ झेड. गॉट इट? हाऊ इट इज वर्क टेस्ट कंडिशन. Both the statement are resulting the same value. This is an example of uses of conditional expression. Now, next operator is bitwise operator. Bitwise operator म्हणजे काय?
to perform the bitwise logical operation across the individual bits of value. आपल्याला इथे काय आहे, बिट्सवरती ऑपरेशन परफॉर्म करायचं. बिट म्हणजे काय? बायनरी नंबर्स. आता बायनरी नंबर किंवा बिट म्हणजे काय, तर कम्प्युटर, मी पहिल्या का दुसऱ्या लेक्चरला सांगितलं होतं की कम्प्युटर प्रोग्रामिंगला आपली लँग्वेज कळत नाही. इट विल बी कन्वर्ट अवर कोड इन टू झिरोज अँड वन्स. झिरो आणि विन्स वन हे काय झालं, तुमचे बीट झाले. दिस बीट आर कॉल्ड ॲज बायनरी नंबर. नंबर सिस्टम असते कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये, की कम्प्युटर प्रोग्रामिंगला आपले अल्फाबेटिक नंबर किंवा डिजिट्स नंबर ह्या व्हॅल्यू कळत नाही, तो झिरो आणि वन भाषेमध्येच कन्वर्जन कम्युनिकेट करतो. तर त्या गोष्टीला म्हणतात बायनरी नंबर. बायनरी म्हणजे का, झिरो आणि वन ह्या दोनच नंबर आहे. टू, टू मीन्स बायनरी. दॅट्स वाय इट इज कॉल्ड अज बायनरी नंबर सिस्टम. तर अशा पद्धतीचे जे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे बिट्सवरती, तर त्या बिट्सवरती ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याकडे बिटवाईज ऑपरेटरचा यूज केला जातो. तर बिटवाईज ऑपरेटर कोणते कोणते आहे? बिटवाईज अँड, ऑर, एक्झॉर, नॉट. ओके, अँड, ऑर, एक्झॉर, एक्सक्लुझिव्ह ऑर मीन्स एक्झॉर, देन नॉट, देन लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. हे पाच ते सहा प्रकार आहे तुमचे बिटवाईज ऑपरेटरचे. तर बिटवाईज अँड म्हणजे अगेन ॲडिशन परफॉर्म करतो. बिटवाईज अँडमध्ये आपलं ॲडिशन होते. देन बिटवाईज ऑरमध्ये बिटवाईज अँडमध्ये तुमची मल्टिप्लिकेशन होते. बिटवाईज ऑरमध्ये तुमची ॲडिशन होते. ओके, नॉटमध्ये तुमचा कॉम्प्लिमेंट असतो, मीन्स निगेटिव्ह नंबर मिळतो. ओके, आणि लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट म्हणजे तुमचे एक एक बिट शिफ्ट होत चालतो टुवर्ड्स द गिव्हन प्लेसेस. ओके, जर तुमची लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर यूज करत असाल तर शिफ्ट होतं एक्स व्हॅल्यू, शिफ्ट होते वाय व्हॅल्यू टुवर्ड्स द लेफ्ट. आणि जर तुम्ही राईट शिफ्ट वापरत असाल तर शिफ्ट होते तुमची राईट व्हॅल्यू टुवर्ड्स द राईट. तर ते कसं होतं त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. ओके, अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू क्लिअर द आयडिया. तर फॉर एक्झाम्पल, आय एम टेकिंग द व्हेरिएबल व्हॅल्यू ॲज अ एक्स. एक्स हा व्हेरिएबल घेतला मी, त्याची व्हॅल्यू मी घेतली इक्वल्स टू, फॉर एक्झाम्पल, नाईन. तर ती तुमची बायनरी नंबरमध्ये कशी रिप्रेझेंट केली जाते? नाईन, 1010. आता हे कसं रिप्रेझेंट करता काय, त्यासाठी एक नंबर सिस्टमचा फॉर्मॅट बघावा लागेल तुम्हाला, त्यावरून तुम्हाला कळेल. तर आणि वायची व्हॅल्यू असेल फॉर एक्झाम्पल माझी 4, दॅट विल बी रिप्रेझेंटेड इन द बायनरी नंबर सिस्टम लाईक 0 1 4 ॲज अ 0 1 0 0. हा झाला 4 बायनरी नंबर आणि हा झाला 9 नंबर. इफ व्हेन यू आर युझिंग अँड ऑपरेटर एक्स अँड वाय, ॲट दॅट टाईम अँडिंग विल बी परफॉर्म ऑन दिस नंबर. अँडिंग मीन्स मल्टिप्लिकेशन, अँड यू नो दॅट मल्टिप्लिकेशन रूल, 0 विल बी मल्टिप्लाय बाय विथ 0, अँसर बिकम 0. 1 विल बी मल्टिप्लाय बाय विथ 0, अगेन अँसर बिकम 0. मीन्स ज्या वेळेस फक्त दोन्ही बीट 1 असतील, 1 आणि 1 मल्टिप्लिकेशन तुमची काय होणार आहे? 1 होणार आहे. अदरवाईज ऑल बिट्स आर 0. मीन्स ॲन्सर ऑफ दिस 9 अँड 4 बिकम्स 0 0 0 0. ओके, 1 + 0 1 × 0 0 0 × 1 1 0 × 1 0 1 × 0 1. मीन्स ऑल बिट्स आर 0. व्हेन यू आर रायटिंग लाईक ending in between two operator. Now when you are using or means what? Addition, x or y. तर त्यावेळेस ह्या दोघांमध्ये ॲडिशन होईल. 0 + 0 0 होईल, 1 + 0 1 होईल, 0 + 1 1 होईल, 1 + 0 1 होईल. मीन्स ॲन्सर बिकम्स 1 1 1 0. ओके, अँड वॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस नंबर? इट विल बी कॅल्क्युलेटेड ॲज अ डिजिट अँड दॅट विल बी डिस्प्लेड ऑफ रिझल्ट ॲज अ एक्स ऑर वाय, दॅट इज 13. ओके, हा त्याचा आला रिझल्ट. देन एक्सक्लुझिव्ह ऑर एक्झॉर मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ दिस नंबर. हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड? वी आर सी एक्स इक्वल्स टू 9. व्हॅल्यू ऑफ 9 विल बी इन बायनरी 1010, अँड यू आर टेकिंग कॉम्प्लिमेंट ऑफ एक्स लाईक
writing the expression as a complement of x, result becomes invert the 1 to 0 and 0 to 1. Means answer is 0, 1, 0, 1. 1, 0, 1, 0 cha result tumhala after writing this expression, it got 0, 1, 0, 1. Means complement bitwise expressive or maya tumhala tacha complement milto. Minje 1 chi value 0 hote and 0 chi value 1 hote. That is called as bitwise exclusive OR. Now we are seeing shift left. Shift left. Shift left means kya hai? Shift the value of expression given towards the places of next expression. Like this. X equals to 1010. If I am shifting x 1010, okay, to the left of y 0100. X याचा अर्थ काय होतं, शिफ्ट x y प्लेसेस टू द लेफ्ट. x ला शिफ्ट करा y च्या प्लेसेस कडे टुवर्ड्स द लेफ्ट साइड. आणि याचा अर्थ जर तुम्ही x y लिहित असाल त्याचा अर्थ होतं शिफ्ट x y प्लेसेस टू द राईट, y च्या प्लेसेस ने राईट ला शिफ्ट करा. हे झालं शिफ्ट ऑपरेटर, बिट वाईज ऑपरेटर. नाउ सम स्पेशल ऑपरेटर्स इन सी प्रोग्रामिंग लाईक कॉमा ऑपरेटर, साइज ऑफ ऑपरेटर अँड पॉइंटर ऑपरेटर. ओके, काही स्पेशल ऑपरेटर आहे सी प्रोग्रामिंगमध्ये, त्याच्यामध्ये आहे कॉमा, साइज ऑफ आणि पॉइंटर ऑपरेटर. तर कॉमा ऑपरेटरचा यूज काय, इट इज यूज टू लिंक द रिलेटेड एक्सप्रेशन टुगेदर. दोन पर्टिक्युलर दिलेल्या एक्सप्रेशनला एकत्र लिहिण्याचं जे काम करतो तो कॉमा ऑपरेटर करतो. कंबाईन करतो कॉमा ऑपरेटर गिवन एक्सप्रेशनला मोर दॅन टू एक्सप्रेशनला. ओके, जे तुम्हाला माहिती आहे लाईक तुम्ही एक्स इक्वल्स टू 10, वाय इक्वल्स टू 5, एक्स प्लस वाय हे एक्सप्रेशन आहे, हे तीन लाईनमध्ये लिहिण्याऐवजी म्हणजे तुम्हाला एकाच लाईनमध्ये लिहायचं असेल तर सेपरेट करू त्या एक्सप्रेशनला बाय युझिंग कॉमा. तर कॉमा ऑपरेटरचा यूज इतकाच आहे, गिवन एक्सप्रेशनला तुम्ही सेपरेट करण्यासाठी यूज करता बाय युझिंग कॉमा ऑपरेटर. तर हा तुम्ही लुपिंग स्टेटमेंटमध्ये यूज करू शकता, किंवा एखाद्या व्हॅल्यूची व्हेरिएबल असाईन करण्यासाठी किंवा फंक्शन्समध्ये याचा यूज करू शकता. देन नेक्स्ट ऑपरेटर आहे साइज ऑफ ऑपरेटर. साइज ऑफ ऑपरेटर इज यूज्ड विथ देन ऑपरंड टू रिटर्न द नंबर ऑफ बाइट्स ऑफ द गिवन ऑपरंड ऑक्युपाईज. दिलेला ऑपरेट किती व्हॅल्यू ऑक्युपाय करतो हे रिटर्न करण्यासाठी साइज ऑफ ऑपरेटरचा यूज करतो. जसं आपण मागे बघितलं, जर एखादा व्हेरिएबल तुमचा इंटीजर टाईपचा असेल, इंटीजर ए, तर त्याची साईज जर तुम्हाला काढायची असेल एची साईज, तर बाय युझिंग साईज ऑफ ऑपरेटर यू कॅन कॅल्क्युलेट द साईज ऑफ दॅट व्हेरिएबल ए, बट इट रिटर्न्स द बाईट्स व्हॅल्यू ऑफ दॅट डेटा टाईप. मीन्स एची जर साईज तुम्ही बाय युझिंग साईज ऑफ ऑपरेटर काढत असाल तर साईज ऑफ ए इज हॅविंग द व्हॅल्यू ॲज अ 4 bit. मीन्स इट रिटर्न्स द व्हॅल्यू ऑफ डेटा टाईप. ओके, इट्स अ कंपाईल टाईम ऑपरेटर. हा कंपाईल टाईमला रन होणारा ऑपरेटर आहे, हा स्वतः आपण कॅल्क्युलेट करत नाही. मेनली यूज टू फाइंड द लेंथ ऑफ ॲरेज अँड स्ट्रक्चर्स वेन देअर सायजेस आर अननोन. हा कधी यूज केला जातो, मेनली ज्यावेळेस ॲरे आणि स्ट्रक्चरच्या व्हॅल्यू साईज कॅल्क्युलेट करायचे असतात त्यावेळेस, कारण ते आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येत नाही. ऑल्सो यूज टू अलोकेट मेमरी स्पेसेस डायनॅमिकली टू डिफरंट व्हेरिएबल्स व्हाईल एनी प्रोग्राम एक्झिक्युशन. अजून कधी यूज करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू माहिती नसता त्याला किती मेमरी लागते, डायनॅमिकली जर एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल तर त्याची साईज काय आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण साईज ऑफ ऑपरेटरचा यूज करतो, साईज ऑफ ऑपरेटरचा यूज करतो. ओके, तर तो लिहायचा कसा, तर एखादा व्हेरिएबल, ओके, लाईक इंटीजर सम हा व्हेरिएबल इथे लिहिलेला आहे, याचं एक्झाम्पल आपण इथे दिलं आहे तेच बघूया. इंटीजर सम हा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे अँड वी आर रायटिंग साईज ऑफ सम अँड दॅट विल बी असाईन टू द व्हेरिएबल एम. मीन्स जी साईज मिळेल सम ह्या व्हेरिएबलची ती कोणाला असाईन केली जाईल इथे, एम ह्या व्हेरिएबल. सेम साईज ऑफ 2351 इज असाईन टू द व्हेरिएबल के. दॅट इज द यूज ऑफ साईज ऑफ ऑपरेटर. गॉट इट? These are the operators that are placed in the C programming. Okay, प्रत्येक ऑपरेटरचा आपण यूज बघितला आहे, त्याचं मीनिंग बघितलं आहे, त्याचा एक होल C प्रोग्राम कसा लिहिता तो मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवेन, की हाऊ टू राईट
द प्रोग्राम बाय यूजिंग ऑपरेटर. आणि तो एक्झिक्यूट कसा करायचा त्याचा पण मी एक सेशन घेणार आहे. त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की ॲक्च्युअल प्रोग्राम लिहायचा कसा, त्याचा जनरल स्ट्रक्चर तर तुम्हाला कळलं आहे, बट प्रोग्राम लिहायचा कसा, त्यामध्ये यूज कसा करायचा ऑपरेटरचा, याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर शो करेन इन द नेक्स्ट लेक्चर. नाऊ आय कन्क्लूड हिअर, युअर ऑपरेटर इज फिनिश्ड. थँक्यू.